नमस्कार मित्रांनो, एमपीएससी स्पर्धा परीक्षा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत. एमपीएससी न 2020 राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये काही अपडेट केलेले आहेत सिलेबसमध्ये, ते पाहणं आपल्याला गरजेचं आहे. तर एक लक्षात घ्या, परीक्षेचा जो पॅटर्न आहे राज्यसेवा परीक्षेचा, तो कोणताही त्याच्यामध्ये बदल झालेला नाही आहे. ठीक आहे, फक्त सुधारला गेलेला आहे थोडा, किंवा काही पॉईंट नव्यानं ॲड केले गेलेले आहेत आणि त्यांचं विस्तारपूर्वक आपल्याला त्यांनी सिलेबस सांगितलेला आहे. तर पूर्वपरीक्षा व मुख्य परीक्षेचा जो पेपर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये कोणताही बदल नाही आहे. तसेच मुख्य परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये मराठी व इंग्रजी या विषयामध्ये सुद्धा त्यांनी कोणताही बदल केलेला नाही. तर आता आपण पुढं पाहूया. जर तुम्ही ह्याच्यामध्ये बघितला तर GS 1 हा जो आपला सिलेबस आहे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा, तर त्याच्यामध्ये 1.4 हा एक जो फॅक्टर आहे त्याच्यामध्ये बघा, जेव्हा वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे जो इकॉनॉमिकल कंटेंट आहे, जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले आणि जेव्हा त्यांनी वसाहती स्थापन केल्या त्यावेळी भारतावर कोणते परिणाम झाले, जसं की भारतात त्यावेळी कापड उद्योग होता, हस्तकला होत्या, त्यावेळचे जे कृषी होते, कृषी उद्योग होते, तर त्यांचा कसा ऱ्हास होत गेला, तर त्याच्याबद्दल त्यांनी जास्त याच्यामध्ये विचारलेलं आहे. म्हणजे जसं की दादाभाई नौरोजी यांनी जो दरडोई उत्पादन त्यांनी मांडलं होतं आणि इंग्रज भारतातून कसं संपत्तीचं वहन करतात आपल्या इंग्लंडमध्ये, तर ते त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर जे न्यायमूर्ती रानडे आहेत, तर त्यांचे इकॉनॉमिकल कंटेंट किंवा त्यावेळी जो परिणाम घडून आला भारतीय अर्थव्यवस्थेवरती, तर ते याच्यामध्ये त्यांनी जास्त डिटेलमध्ये विचारलेलं आहे. तर हा एक कंटेंट आपण लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. तर पुढे जर बघितला तर 1.12 म्हणजे 1.12 मध्ये समाज सुधारकांची जी संख्या आहे ती त्यांनी वाढवलेली आहे. ठीक आहे, पूर्वी इतके समाज सुधारक नव्हते. तर आपल्याला आता काय करायचं आहे की हे समाज सुधारक जे आहेत तर त्यांच्यामध्ये आपल्याला डिटेलमध्ये अजून चांगल्या पद्धतीने आपण त्यांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तर जुन्या सिलेबसमधले समाज सुधारक आणि हे समाज सुधारक यांच्यामध्ये तुम्ही थोडी तुलना करा आणि हे आपल्याला समाज सुधारकांच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. कारण 2019ची जी मुख्य परीक्षा होती त्याच्यामध्ये इतिहास हा जो विषय होता तो मुलांना कठीण गेला होता आणि त्यांच्यामध्ये स्कोर पण खूप कमी झाला होता त्या विषयामध्ये. तर पुढे बघूया आपण GS 1 मध्ये, जेव्हा आपण भूगोल आणि अंतराळ संशोधन यांच्यामध्ये जातो, अंतराळ तंत्रज्ञानामध्ये जातो, तर हे जे GIS मॅपिंग आहे किंवा GPS टेक्नॉलॉजी आहे किंवा इस्रोच्या संदर्भातल्या ज्या माहिती आहेत त्या पूर्वी फक्त थोडक्यामध्ये त्यांनी मांडल्या होत्या सिलेबसमध्ये, तर आता हा जो फॅक्टर आहे तो त्यांनी डिटेलमध्ये विचारलाय. म्हणजे इस्रो किंवा DRDO जे आहेत, तर त्यांच्या सध्याच्या काही अंतराळ मोहिमा असतील किंवा त्यांच्या संदर्भात काही महत्त्वाच्या अशा गोष्टी असतील तर त्या आपल्याला लक्षात ठेवायचे. जसं की गगनयान मोहीम आहे त्याच्याबद्दल प्रश्न येऊ शकतो किंवा हे ओव्हरऑल असं आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, तसेच रिमोट सेन्सिंग हे पण त्यांनी खूप डिटेलमध्ये असं विचारलंय. याचा जो सिलॅबस आहे तो डिटेलमध्ये दिलेला आहे. ठीक आहे, तर ह्याच्यावर तुम्ही जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तर आपण पुढील कंटेंट पाहूया. GS 2 मध्ये जो बदल झालेला आहे तो असा आहे की भारतीय संघराज्य व्यवस्था, ठीक आहे, काश्मीर जम्मू काश्मीरच्या संदर्भात जे 370 कलम रद्द झालं त्यानंतर जे बदल घडलेले आहेत, ठीक आहे, जम्मू काश्मीरचा जो नकाशा काय राजकीय नकाशा जो बदलला त्याच्याबद्दल माहिती त्यांनी विचारलेला आहे. तसेच केंद्र व राज्य यांचा जो संबंध आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघा 371 हे एक कलम आहे आणि 371 ABCDEFMG असं भरपूर कंटेंट आहे. म्हणजे जसं की राज्यांना काही विशेष अधिकार दिलेले आहेत, जसं की महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा या भागाला काही विशेष तरतुदी कराव्या लागतात, तसेच गुजरातमध्ये सौराष्ट्र आहे किंवा गोवा राज्य आहे, कर्नाटकचा जो बिदरचा भाग आहे, हैदराबाद कर्नाटकचा जो भाग आहे, तर त्याच्या संदर्भात ज्या तरतुदी आहेत तर त्याबद्दल त्यांनी विचारलेलं आहे. आता ही राज्यांची भाषावर पुनर्रचना हे त्यांनी घटक चांगल्या पद्धतीने मांडले आणि नीती आयोग जो आहे किंवा सरकार आयोगाच्या शिफारसी किंवा दुसरा प्रशासकीय आयोग जो होता वीरप्पा मोइलींच्या अध्यक्षतेखाली, तर त्याच्या संदर्भात हा कंटेंट त्यांनी थोडा वाढवलेला आहे. त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये GS 3 मध्ये असा कोणता फरक झालेला दिसत नाहीये. GS 4 जो आहे त्याच्यामध्ये परत संगणक व माहिती तंत्रज्ञान, आता जर तुम्ही इथं बघितलं तर इंटरनेट ऑफ थिंग्ज आहे, IoT व्हर्च्युअल इन्व्हायरमेंट ज्याला आपण म्हणतो, तर त्याच्या संदर्भातल्या माहिती किंवा हे मशीन लर्निंग आहे किंवा डेटा सायन्स संदर्भात जे आहे, तर त्या संदर्भातलं जे कंटेंट आहे तो थोडा त्यांनी विस्तारपूर्वक विचारलेला आहे. तसेच परत ही अंतराळ संशोधन मोहीम वगैरे जे आहे, इस्रो GPS जो आपण पहिल्या पेपरमध्ये बघितला GS 1 मध्ये, ते त्यांनी डिटेलमध्ये थोडं याच्यामध्ये सिलेबस वाढवलेला आहे.
म्हणजे अपडेट केलेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर याच्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करा आणि जास्तीत जास्त कोणतंही नवीन पुस्तक याच्यामध्ये विकत घ्यायचा प्रयत्न करू नका, कारण सिलॅबसमध्ये भरमसाठ अशी काही वाढ झालेली नाही आहे. कंटेंट त्यांनी सिलॅबस त्यांनी थोडं काय केलेलं आहे, विस्तारलेलं आहे. म्हणजे पूर्वी फक्त ते एका सेंटेन्समध्ये सांगायचे, ते त्यांनी आता काय केलेलं आहे, विस्तारपूर्वक तुम्हाला दिलेलं आहे. इतकंच या नोटिफिकेशनचा आपल्याला अर्थ समजून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने जर आपण हे लक्षात ठेवलं तर आपल्याला खूप काही याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं हे करू शकतो, स्कोर करू शकतो. आणि सिलॅबस पॉईंट पॉईंट टू पॉईंट अभ्यास करा आणि जास्तीत जास्त इंटरनेटचा वापर करा. म्हणजे ज्या डिपार्टमेंट्स असतील किंवा गव्हर्नमेंटच्या स्कीम असतील किंवा समाज सुधारक असतील त्यांच्या विकिपीडियामध्ये जाऊन त्यांची चांगली माहिती घ्या, म्हणजे आपल्याला ते कायम लक्षात राहू शकतं. तर अशा पद्धतीने जर आपण अभ्यास केला तर आपल्याला यश हे नक्की मिळेल. तर येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा. तोपर्यंत थँक्यू.